विद्यार्थी मित्रांनो, आता आपण किण्वा नावाच्या उपयुक्त सूक्ष्मजीवाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना पाव, केक असे पदार्थ खायला खूप आवडतात. का? कारण हे पदार्थ कसे असतात, मऊ आणि जाळीदार असतात. मग हे पदार्थ मऊ आणि जाळीदार होण्यामागचं कारण काय असते? तर या पदार्थ बनवताना त्या ठिकाणी किण्वन ही प्रक्रिया केली जाते. त्यामध्ये किण्वा नावाचे म्हणजे ईस्ट त्या ठिकाणी मिसळलेलं असतं. आता हे ईस्ट कसे असतात ते जर आपल्याला बघायचं झालं तर त्या ठिकाणी एक छोटासा प्रयोग तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगते. बघा, किण्वा त्या ठिकाणी तुम्हाला बघायचं असेल तर बाजारात ड्राय ईस्टची पावडर मिळते, ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट म्हणून एक पावडर मिळते. त्या पावडरचा एक चमचा, त्याचप्रमाणे एक चमचा साखर आणि थोडेसे कोमट पाणी आपण एका बाटलीमध्ये घ्यायचं आहे. आणि बाटलीच्या झाकणाच्या ठिकाणी एक रंगहीन फुगा काय करायचा आहे, घट्ट बसवायचा आहे. थोड्या वेळाने 10-15 मिनिटांनी या पदार्थांमध्ये अभिक्रिया होते आणि एक वायू त्या ठिकाणी त्या फुग्यामध्ये आपल्याला जमा झालेला दिसतो. या वायूमध्ये जर आपण चुनाची निवडी मिक्स केली आणि हे द्रावण आपण चंचूपात्रामध्ये भरलं आणि या द्रावणातील एक थेंब जर आपण काचपट्टीवर ठेवला आणि त्यावर अच्छेदन काच ठेवली आणि सूक्ष्मदर्शकाखाली जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला लंबगोलाकार आकाराचे रंगहीन असे पेशी त्या ठिकाणी हलताना दिसतात. त्याच ज्या पेशी असतात त्या ईस्टच्या पेशी असतात. काही पेशींना असा गोलाकार फुगवटा आलेला दिसतो, या ईस्टच्या पेशी असतात. मग बघा, अशा प्रकारे जे प्रजनन त्या ठिकाणी होते, अलैंगिक प्रजननाचा हा प्रकार आहे, त्या प्रजननाला आपण म्हणतो मुकुलायन किंवा कलिकायन असे म्हणतो. मग ईस्टच्या ज्या पेशी असतात त्या परपोषी पेशी असतात. कवक वर्गामध्ये त्याचा समावेश होत असतो. त्या ठिकाणी कार्बनिक पदार्थांवर त्यांची वाढ होत असते. साखरेच्या द्रावणातील कार्बनिक पदार्थांमुळे ईस्टची काय होते, वाढ होते आणि त्यांचं प्रजननसुद्धा झपाट्याने जलद होत असते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, स्वतःचे पोषण करताना या ईस्टच्या ज्या पेशी असतात त्या कर्बोदकाचे, साखरमध्ये जे कर्बोदक असते त्या कर्बोदकाचं रूपांतर त्या ठिकाणी अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये करतात. यालाच किण्वन प्रक्रिया असे म्हणतो आपण. मग ही किण्वनाची प्रक्रिया जशी पाव निर्मितीमध्ये केली जाते तशीच साखरेचं ज्या ठिकाणी उत्पादन केलं जातं तिथे मळी शिल्लक राहते. त्या मळीमध्ये जर आपण सॅक्रोमायसिस नावाचं किण्वन आपण टाकलं तर तुम्ही म्हणाल आता किण्वनाचे सुद्धा 500-1500 प्रजाती आहेत. त्यापैकी सॅक्रोमायसिस नावाचं किण्वन जर आपण साखरेच्या मळीमध्ये टाकलं तर इथेनॉल नावाचं इंधन तयार होतं. इथेनॉल हे दूरविरहित इंधन असते, त्यामुळे प्रदूषणसुद्धा होत नाही. तसेच इथेनॉलचा वापर आपण मद्यार्क निर्मितीमध्ये किंवा इतर काही रसायनं बनवण्यासाठी, इस्टर बनवण्यासाठी इथेनॉलचा वापर केला जातो. जसं आपण ऊसाच्या मळीपासून इथेनॉल बनवतो त्याचप्रमाणे आपण सातू किंवा बाजरी या धान्याचा वापर करूनसुद्धा आपण इथेनॉल बनवू शकतो. त्याचप्रमाणे आता विद्यार्थी मित्रांनो बघा, जे द्राक्ष असतात द्राक्षांमध्ये सुद्धा फ्रुक्टोज आणि सुक्रोज नावाची शर्करा असते. या शर्करेचं किण्वन करूनसुद्धा आपण मद्यार्क त्या ठिकाणी निर्मिती करू शकतो.